तिथून आता सगळ्यात आधी कामाला सुरुवात करू ओके. आणि फक्त जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा एकदा शीतल सरांचा फोटो काढ आणि मला फॉरवर्ड कर प्लीज. त्यांना एक्सप्लेन करणं किंवा त्यांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणं हे तुझं काम आहे. तू शीतलचा फोटो काढवतेस आणि ती पण त्याच्या केबिन मध्ये. हा कॅन्डिड फोटोज. तुझा फक्त आवाज ऐकल्यावर तुझी तब्येत चांगली आहे का नाही ते कळेल ना मला. आई आहे ना तुझी. मी नक्की करेन तुम्हाला फोन. बरं ठेवू आता. हो बाय बाय. काय गो इज एव्हरीथिंग ऑल राईट. मी पटकन फ्रेश होऊन येते. बसू नको ना रे बॅग उचल. मी घेणार आहे. अप्प बस एवढी काळजी आहे मला तुझा. अरे उघड मी आलोच मला. मे आय कम इन. तानिया कम कम. ऍक्च्युली मी हे सांगायला आले की उद्याच्या टुरिस्ट मीटिंगची सगळी तयारी झाली आहे. म्हणजे मी स्वतः जाऊन सगळं रेडी करून आले. म्हणजे एसी बरोबर आहे की नाही, माइक्स बरोबर आहेत की नाही, सगळं चेक केले, ऑल सेट. ओके पण हे सगळं तू मला का सांगतेस? यू आर सपोज टू रिपोर्ट मानस. हा मी त्याला सांगितलंच आहे पण म्हंटल की आज पहिला दिवस आहे सो तुम्हाला सुद्धा अपडेट्स द्यावे. ओके ऑल द बेस्ट. थँक्यू. येस तानिया एनी प्रॉब्लेम? No. Any problem? Huh? No problem. शीतल तुमचा फोन मस्त आहे. सॉलिड आहे फोन तुमचा. किती मेगा पिक्सल कॅमेरा आहे? सॉरी कम अगेन. तुम्हाला आता प्रश्न पडत असेल ना की मी असं का विचारते. हा ते असं आहे की माझ्या फोनचा कॅमेरा ना खूप बेकार आहे, म्हणजे घाण आहे आणि मला नवीन फोन घ्यायचा आहे. त्यामुळे मी असं सगळ्यांना विचारते की तुमचा फोन कसा आहे, किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तुम्हाला मी फोटो काढून दाखवते. खूप घाण येतो. खूप घाण येतो फोन. हे बघा किती घाण आलाय फोटो ना. म्हणजे कॅमेरा घाण आहे ना माझा म्हणून. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करत असेल ना कामांना. यू कंटिन्यू. मी जाते. फोन छान आहे. तू हे कसं जमवलंस? माझं नाव काय? फालतू फुटेज खाणं बंद कर आणि सांग. अरे काही नाही, सिंपल आहे. मी आत गेले, शीतलना सांगितलं मला तुमचा फोटो हवाय, ते रेडी झाले. काही फेकू नको कळलं ना. मला खरं सांग. सांगायचं तर खरं सांग, नाही तर नको सांग. नाहीतर मी शीतलला विचारेन. पण प्लीज तानिया हे असं काहीतरी करू नकोस ना प्लीज. तुला नोकरी हवी आहे ना? हा प्लीज. कसं आहे ना माणस, मला नोकरीपेक्षा दोस्ती महत्वाची. बाय. तानियाचा मेसेज. हा शीतल हॅलो मॅ ड्रॉप यू. त्यानेच तर मला लिफ्ट दिली होती. याचा अर्थ माझी आणि शीतलची आधीपासूनची ओळख आहे. आणखी मजा येणार. आणि लवेशन असोसिएट्सचा फोन आला ना तर मला ट्रान्सफर. हो कर. थँक्स. अरे मानस बरं झालं भेटलास. तुलाच शोधत होतो. काय रे? तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. काय? या महिन्याच्या सॅलरी सोबत तुला इन्सेंटिव्ह पण मिळणार आहे. शीतलने मला सॅलरी सोबत इन्सेंटिव्ह पण प्रोसेस करायला सांगितलं. हो ग्रेट. पार्टी पाहिजे? हो नक्की. हा आणि तुझे ट्रॅव्हल वाउचर पण सबमिट कर, म्हणजे या महिन्याच्या पेमेंट सायकल मध्ये क्लिअर होतील. हो चालेल, करतो. चल. थँक्यू.
एक गुड न्यूज आहे. काय? मला या महिन्यात इन्सेंटिव्ह मिळणार आहे, आत्ताच कन्फर्म झालं. दॅट्स ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. बरं, मला सांग तू पोहोचलीस का बाबांच्या घरी? केव्हा? ओके चालेल, मग ऑफिस झाल्यानंतर मी तिकडे जातो डायरेक्ट. नाही नको, ऍक्च्युली मी जरा बाहेर चालले. कुठे? रोहन आहे ना, रोहन, त्याला भेटायला. रोहन? कोण रोहन? अरे रोहन माने, तुला नाही माहित? अरे आमचा नेबर, म्हणजे तो अमेरिकेत असतो पण आता तो आला इंडियात. त्याचा फोन आला म्हणूनच तर मी आले ना मुद्दाम इथे राहायला. म्हणजे कसं, भेटून निवांत गप्पा मारता येतील म्हणून. पण ठीक आहे, चल मला खूप उशीर होतोय, मी नंतर करते तुला फोन. ओके ठीक आहे, बाय. कोण आहे रोहन माने? येस तानिया. काही नाही, मानस आला का बघत होते. ओके बाय. बोल ग तानिया, निघाले का शीतल सर? नाही ना, नाही अजून निघालेत ते. बरं तू निघालीस? अगं हो, मी ऑन द वे. ग्रेट, तू एक्झॅक्ट सर्कलला उभी रा. हा, मी ते निघाले तसं लगेच कळवते. ए भाई तू विसरू नको जा प्लीज. जानी, मेरा नाम तानिया. म्हणजे का, हे काय नवीन आता? मेरा तकिया कलाम. छान हा, छान, मस्त. ए भाई तू मला आठवणीने मेसेज कर, मी पोहोचते तिथे. ठीक आहे, ओके बाय. बाय 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 बाय. अब बाय का मजा. हाय हाय. सो तानिया, कसला मजा येणार आहे मलाही कळू दे. उद्या उद्या माझी पहिली मीटिंग आहे ना, तर मी सगळी तयारी केली आहे. म्हणजे AC, माईक वगैरे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. सो उद्या मजा येणार आहे. कल आएगा मजा असं म्हणायचं होतं मला. मी अब आएगा म्हणाले का? नाही नाही, कल आएगा मजा असं म्हणायचं होतं मला. मी येते. बाय. हे दादा, मी चहा आणते तुझ्यासाठी. अरे वा, चहा. अगदी तुला आवडतो तसा केलाय हा, कमी गोड. बर, प्रतिभा कुठे आहे? बहिणी ना, देवळात जाते म्हणून सांगून गेली. देवळात जाते असं सांगून गेली म्हणजे देवळात जाते असं सांगून दुसरीकडे कुठे गेली असं म्हणायचंय का तुला? तू नेहमी तिरक का बोलते, सरळ का बोलू शकत नाहीस कुसू? की ती देवळात गेली. तसं नाही, ती मला जे काही म्हणाली ना तसंच्या तसं मी तुला सांगितलं, एवढंच. बस बस बस, पुरे. मला तुझ्याशी वाद घालून माझी एनर्जी वाया घालवायची नाही. वैदेही गेली. हो, मॅडम ना न्यायला वडिलांनी गाडी पाठवली होती ना, गेली. बरं केलं, खाली पावसाळ्यात टॅक्सी मिळत नाही पटकन, त्यांनी गाडी पाठवली ते बरं केलं. उगाच घर खायला उठेल आता. का? माणसांची सवय लागते कुसू. मागे ती राधा आली तेव्हाही तसंच झालं. राधा? माझ्या मित्राची मुलगी आली होती आमच्याकडे राहायला, आली, लळा लावला, निघून गेली. आम्ही बसलो आठवणी काढत. आता वैद्यही घरी गेली, घर खायला उठे लागली. अरे वा,
आज अगदी मला हवा असतो तसा बरोबर चहा केलास तू. हो वा, क्या बात है. आता आपण उद्या गावच्या घराचा विषय बोलून संपवून टाकूया. खरच मानस किती काम आहे तुला, त्यांना पण किती काम, माझ्याकडेच काही नाही असं का. इट्स ओके, तुझा पहिला दिवस आहे ना. आता उद्या तुझ्या मीटिंग आहेत, मग तू माणसांना भेटशील, ओळखी होतील, मग तुझं काम वाढेल. तुझं काम नाही तर एन्जॉय कर ना. पॉइंट आहे मग एन्जॉय. हे काय चाललंय, सरळ बस ना, काम कर ना. शीतल बॉस आहेत ना या कंपनीचे. हो मग एवढ्या वेळ का थांबलेत ते ऑफिस मध्ये, निघत का नाहीये असं कोणी बॉस असून इतका वेळ थांबत का. अगं त्यांचं काही ठरलेलं नसतं गं, वर्कवाली घेते कधी निघतात. प्लस ही सो क्यूट ना. आणि शीतल असे बॉस आहेत, असे एकदम टिपिकल बॉस नाही आहेत, ते वेगळे आहेत. तानिया अरे ऐक ना, तू तू उभा करायला बस बस. अगं तानिया बस बस ना बस. आणि ते बोलतात पण किती भारी ना, आपल्यात आपल्यातले वाटतात ना, किती हँडसम पण आहेत ते. मानस तू विचारलंस का त्यांचं लग्न झालंय का. मी विचारू. हाय मानस. हाय शीतल. मानस मी आता निघतोय, टुरिझम डिपार्टमेंटचं टेंडर आपण उद्या फायनल करू. हो ओके. तानिया हा, 2 दिवसात तुझी नोकरी जाणार आहे. ती जाऊ दे रे, पण सध्या शीतल गेले ना ते महत्वाचं आहे. बाय. अगं मी काय बोलतोय, इतकं काय चाललंय. काय करते तानिया, बोल ग काय झालं. हा पण किती उशीर काय, ते लेट निघाले त्याला मी काय करू, त्यांना त्यांच्याच ऑफिस मधनं बाहेर काढू का. बर बर ठीक आहे सर, मला एक सांग मग, आता कन्फर्म निघाले आहेत ना सर. ही जस्ट लेफ्ट नाउ. ग्रेट, तू बघच मी काय करते. ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं ठीक आहे सर, ठेवते आता फोन. ओके बाय. बाय. बघता बघता बिल्डिंग पूर्ण झाली आणि काय भाव वाढत चालले जागांचे. म्हणूनच मी म्हणते ना दादा, भाव वाढतायत. आत्ताच काय ते आपल्या घराचं बोलून टाकूया ना, उद्याचं मुहूर्त कशा लावाय तुला. कुसुम या विषयावर मी उद्याच बोलणार आहे, तुला काही बोलायचं असेल तर तू आज बोल. ठीक आहे. आता आपलं गावचं घर जुनं झालंय हे तरी पटतंय ना तुला. मग त्याची डागडुजी करून ते पक्क करूया किंवा मग विकून टाकूया. मला तरी वाटतं ना ते विकून टाकूया, म्हणजे आमच्या यांनाही तसंच वाटत. का. अरे का काय, हे बघ आपण आता डागडुजी करून त्याच्यावर खर्च केला तर किती वर्ष राहील, 10 वर्ष 20 वर्ष, मग पुढे काय. आणि समजा मध्येच ते पडलं तर ते विकता येणार नाही ना रे, हो की नाही. आणि मी काय म्हणते, आपण चालते फिरते आहोत ना, तो पण ते घर विकून टाकूया.
म्हणजे पैशाचा उपयोग करता येईल ना. काय नुसतं करतोयस, बोल की काहीतरी पुढे. कुसुम, मी सांगितलं ना तुला, मी या विषयावर उद्याच बोलणार आहे. तुला काही बोलायचं असेल तर बोल. बर, हे बघा, जर आपण विकायचं ठरवलं ना तर आमच्या यांनी ना एक गिराईक आणलंय. आपले गावचे ते किशन शेत आहेत ना, ते माहित आहेत ना तुला, तेच एका पायावर तयार आहेत घर घ्यायला. झालं तुझं? नाही, अजून बोलायचंय मला. ऐक, माझं एक महत्त्वाचं काम होतं आणि ऍज युजुअल मला रिक्षाच मिळत नाहीये. सो डोंट वरी, कम कम कम, मी सोडतो. यू श्योर? ऑफ कोर्स, कम. ओके, कम कम, थँक यू. दादा, तुला माहितीये ना यांचं काहीच नक्की नाही. आज नोकरी आहे तर उद्या नाही. घरातली सगळी खटपटणं मीच करते, पण स्थैर्य नाही रे अजूनही. म्हणून म्हणते मी घर विकून पैसे आले ना तर जरा मदत होईल रे. कुसुम, तुझं म्हणणं पटतंय मला. पटतंय ना? पटतंय, पण ते प्रॅक्टिकल नाहीये. अशी मालमत्ता विकून पैसे जमवणं हे काही खरं नाही, चांगलं नाही ते. आपल्याकडे उत्पन्नाचा काही पर्यायी स्रोत असेल ना तर हे मालमत्ता विकून आलेले पैसे त्यात गुंतवता येतात, ते वाढतात, टिकतात. पण आपल्याकडे उत्पन्नाचा असा काही स्रोत नसेल, आलेले पैसे गुंतवता येणार नसतील, तशी संधी नसेल, तर मग अशी मालमत्ता विकून पैसे कमवायला काही अर्थ नाही कुसुम. ते टिकत नाहीत, वाढत नाहीत, पुन्हा आपलं भविष्य अंधारा. पण यापेक्षा तू तुझ्या नवऱ्याला जरा सिरियस होऊन नोकरी शोधायला का नाही सांगत? तुला काय वाटतंय, मी सांगितलं नसेल का त्यांना? खूप वेळा सांगितलं पण ऐकतच नाहीत ना ते. ते सिरियस नसल्यामुळे आमचं आयुष्य सिरियस झालंय आता. काय योगायोग आहे ना, आज आपण परत भेटलो. हो ना, अशक्य गोष्टी सुद्धा आयुष्यात होतात. हो ना, बाय द वे थँक यू. थँक्स कशासाठी? अहो कशासाठी काय, त्या दिवशी माझा फोन राहिला होता तुमच्या गाडीत आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला मानसला फोन करून तो फोन परत दिलात म्हणून थँक्यू. अहो हल्ली कोणी हरवलेला हात रुमाल सुद्धा परत करत नाही. चांगली माणसं भेटत नाहीत ना हल्ली. काय करतो काय तुमचा नवरा? SR ट्रॅव्हल्स नावाची एक कंपनी आहे, तिथे जॉब करतो. अरे वा, चांगली कंपनी आहे. अहो मग प्रश्नच नाही, कंपनी चांगलीच आहे. पण उपयोग काय? काय झालं? अहो त्याची बॉस शीतल फार खडूस आहे. खडूस आणि खूप वाईट बाई आहे ती, खूप वाईट. पहिल्या दिवसापासून मानसला कामाला जुंपलाय, वेळच नाहीये त्याला. बर, ऑफिस आर्स बद्दल काहीच म्हणणं नाहीये माझं. हो पण ऑफिस नंतर डिनर काय, पार्ट्या काय, आणि घरी येऊन सुद्धा काम आणि सतत फोन कॉल. गुड नाईट म्हणे, ऑल द बेस्ट म्हणे, पण काय करणार, शेवटी बॉस ना, काहीच बोलू शकत नाही. हरासमेंट नसती, हरासमेंट नाही हो. पण तुम्हाला वाटते तितकी वाईट नाहीये शीतल? तुम्हाला काय